हात लावला तर त्या हेडमास्टरने एवढा मारला एवढा मारला की बिचारा सात ना वर्गात शिकणारा 10 वर्षाचा विद्यार्थी मारून गेला. पानवटी तुम्ही उघडे नाही, राहण्याचा अधिकार नाही, जगण्याचा अधिकार नाही. कुत्रे मांजर जिथे पाणी पिऊ शकतात तिथे आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार नाही. का राहावा तुमच्या धर्मामध्ये? ज्या धर्मामध्ये सन्मान नाही, स्वाभिमान नाही, कुत्र्याच्या पेक्षाही बत्तर अशा प्रकारची जिंदगी आम्हाला जगावी लागते. त्या धर्माला आम्ही डोक्यावर घेऊन नाचू शकत नाही. त्या धर्माला फेकून दिलं बाबासाहेबांनी आणि भगवान बुद्धाचा धर्म दिला सन्मानाला, स्वाभिमानाला, इज्जतीने जगण्या. भगवान बुद्धाच्या धर्माच्या रूपाने बाबासाहेबांनी स्वाभिमानाची दीक्षा दिली आपल्याला. भगवान बुद्धाच्या धर्माच्या रूपाने बाबासाहेबांनी सन्मानाची दीक्षा दिली आपल्याला. भगवान बुद्धाच्या धर्माच्या रूपाने बाबासाहेबांनी समतेची दीक्षा दिली आपल्याला. बाबा भगवान बुद्धाच्या धर्माच्या रूपाने बाबासाहेबांनी माणुसकीची दीक्षा दिली आपल्याला. आपल्याला नाही, या देशाला दिली. बाबासाहेबांच्या धर्मांतरावर टीका करणाऱ्या लोकांना मला प्रश्न विचारायचा आहे. बाबासाहेबांनी केवळ या देशातील दलितांना सन्मानाने स्वाभिमानात जगण्यासाठी या देशाला भारत देश सन्मानाने जगला पाहिजे. माझ्या भारत देशाची मान ताट जगामध्ये ताट राहिली पाहिजे. सर्व जगाने माझ्या भारत देशाला सलाम केला पाहिजे, नमस्कार केला पाहिजे, जय भीम केला पाहिजे. हे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जोपर्यंत या देशातील जातीयवाद नष्ट होत नाही तोपर्यंत माझा भारत देश सुखाने कधी जगू शकणार नाही. आमच्या देशाचा इतिहास 1000 वर्षाच्या गुलामगिरीचा इतिहास आहे. 1000 वर्षाच्या गुलामगिरीचा इतिहास. बाबासाहेबांनी जेव्हा संशोधन केलं आणि बाबासाहेबांच्या लक्षात आमचा देश 1000 वर्ष गुलाम करायला. शक आले, हून आले, पोर्तुगीज आले, डच आले, 700 वर्ष मोगलांचं राज्य होतं, काल परवा 150 वर्षापर्यंत इंग्रजांचं राज्य होतं. या 1500 वर्षाच्या गुलामगिरीचा इतिहास आमच्या देशाचा. बाबासाहेबांनी जेव्हा संशोधन केलं लक्षात आलं आमचा देश 1500 वर्षापर्यंत गुलामगिरीत राहिला त्याचं कारण जर कोणतं असेल ते मनोवादी, ब्राह्मणवादी, जातीवादी व्यवस्थेमुळे माझा भारत देश 1500 वर्षापर्यंत गुलामगिरी जगावं लागला आमच्या देशाला. हे बाबासाहेबांच्या लक्षात आलं. आणि म्हणून जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि बाबासाहेबांना संविधान लिहिण्याची संधी जेव्हा मिळाली तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं की या जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र आणि सूर्य आहे, जोपर्यंत समुद्रामध्ये पाण्याचा शेवटचा थेंब बाकी आहे तोपर्यंत माझ्या देशाचं स्वातंत्र्य जगलं पाहिजे, टिकलं पाहिजे. यावत चंद्र दिवा करो, आकाशामध्ये जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझ्या देशाचं स्वातंत्र्य आणि माझ्या देशाची लोकशाही जगली पाहिजे, टिकली पाहिजे. हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी, या देशाचं स्वातंत्र्य कायम टिकवण्यासाठी, या देशाची लोकशाही कायम टिकवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ तुम्हाला आम्हाला नाही या देशालाच भगवान बुद्धाच्या धर्माची दीक्षा देऊन या देशावर फार मोठे उपकार केले आहेत याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. देशाला वाचवण्यासाठी बाबासाहेबांनी भगवान बुद्धाच्या धर्माची दीक्षा. लय उपकार आहेत बाबासाहेबांचे आपल्यावर. इतके उपकार बाबासाहेबांचे आपल्यावर आहेत की तुमच्या माझ्यासारख्या देशातील कोट्यावधी